पाशपावली इलाके में एक सावजी भोजनालय के संचालक पर तीन लोगों ने हमला कर दिया। घायल राजेश बिनेकर उम्र 36 साल लालगंज खैरपुरा की शिकायत पर आरोपी सुनील टाइगर सोमाजी धकाते उम्र 32 साल के खिलाफ मामला दर्ज किया गया है। पाशपावली इलाके में एक सावजी भोजनालय के संचालक पर तीन लोगों ने हमला कर दिया। घायल राजेश बिनेकर उम्र 36 साल लालगंज खैरीपुरा की शिकायत पर आरोपी सुनील टाइगर सोमाजी धकाते उम्र 32 साल व उसके दो नाबालिग साथियों पर मामला दर्ज किया गया। पुलिस ने आरोपी सुनील टाइगर को गिरफ्तार किया है। नाबालिग साथियों को हिरासत में लिया गया है। पुलिस के अनुसार गत 12 जनवरी को दोपहर करीब 12 बजे आरोपी ने किसी बात को लेकर भोजनालय में आकर राजेश के साथ बहस की। पाशपावली पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 47/22 कलम 324/6 B 34/22 कलम 425 भारतीय हत्यार कायदा आणि कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्यातील फिर्यादी राजेश एकनाथ बिनेकर वय 37 वर्षे राहणार लालगंज खैरीपुरा एकनाथ सावजी यांचे भोजनालयाचे वर्क आणि यातील जे आरोपी आहेत तर त्यामध्ये एक सुनील धकाते वय 35 वर्षे राहणार लालगंज खैरीपुरा एकनाथ सावजी हॉटेल यांचे मागे आणि दोन विधी संघर्षग्रस्त बालक आहे। तर यातला जो आरोपी क्रमांक एक आहे सुनील धकाते उर्फ टायगर हा फिर्यादीच्या विरुद्ध लोकांना भडकावतो असा फिर्यादींनी त्याला विचारलं की तो माझ्या विरुद्ध लोकांना का भडकवत आहे की मी वाईट आहे वगैरे वगैरे म्हणून तर तो जाब त्यांनी आरोपींना विचारला। त्यावरून त्यांच्यामध्ये वादावादी झाली, भांडणं किरकोळ भांडणं झाली सकाळी 9:30 दरम्यान। परंतु पुन्हा दुपारी आरोपी त्याच्या घरासमोर गेले म्हणजे लालगंज खरीपुरा येथे बालाबेनेकरचा जो बंगला आहे फिर्यादी हा बालाबेनेकरचा भाऊ आहे त्याच्या घरासमोर त्याला बोलवले आणि तू माझ्यासोबत सकाळी वाद का घातला या कारणावरून सुनील धकाते आणि दोन विधी संघर्ष बालक यांनी त्याला चाकूने मारहाण केली। त्याच्या हाताला जखम झाली होती। तत्काळ पोलीस तिथे पोहोचून आरोपींना ताब्यात घेतलं सर्व आणि आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून फिर्यादीचं वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या रिपोर्टनुसार सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यातील आरोपी सुनील धकाते याच्यावर जुगाराचे वगैरे गुन्हे दाखल आहेत। यापूर्वी जुगार आणि 425 आरमॅटनुसार गुन्हा दाखल आहे आणि जे दोन विधीसंग्रहग्रस्त बालक आहे त्यांच्यावर दोघंही एकाच गुन्ह्यामध्ये 302 गुन्ह्यामध्ये मागच्या वर्षी जो 302 झाला होता मराठा चौकामध्ये त्यामध्ये ते त्यांनासुद्धा ताब्यात घेण्यात आलं होतं त्या गुन्ह्यामध्ये। पश्चात अपने नाबालिग साथियों को लेकर आया और राजेश पर हमला कर दिया। पुलिस इस मामले की आगे की जांच कर रही है। ऐसी जानकारी पाशपावली थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक संजय मेंडे द्वारा दी गई है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज, नागपुर।